हाय बाजा कसा बरे झाला अभय तू आला नाही तर मीच फोन करून तुला घरी बोलवणार होतो कशाला कशाला काय छायाताईकडनं पार्सल आलंय दरवर्षी प्रमाणे आलं लक्षात राखी असणार राखी पौर्णिमा आली ना आणि काय रे घरचं होमगार्ड काय म्हणतंय जैसे थे हा आणि तुझे ते कोण उचले मामा काय म्हणतायत पाजी पाजी करेक्ट मी लक्षच घालत नाही त्या आईला आपल्या सख्या मुलापेक्षा तो दूरचा आते भाऊ जास्त जवळचा वाटतो बघितलंस ना दयाताई ना घेणं ना देणं नसती आफत बघ हे आखरीतच घडलं म्हणायचं पण रक्कम तरी किती होती पारस दादा थोडी थोडकी नाही काही 25,000 रक्कम होती बघ अगं उसाचे द्राक्षाचे खंडाचे सगळ्याचे पैसे वसूल करून निघालो होतो बघ मी अरे पण एवढी बॅग फाडली तरी तुला कळालं नाही नाही ना गाढ झोप लागली होती आपली वेळच वाईट अगं रक्कम तर गेलीच त्यावरीच्या सोन्याच्या बांगड्या पण गेल्या म्हणजे अगं नको नको म्हणत असताना हिनं बॅगेत बांगड्या भरल्या बघ भर घालून नेवा करून पाहिजे होत्या तिला माझ्याबरोबर तुलाही खडला ना आता काय करणार ताई मला सांग तू थांब काय हा चेक 10,000 8,000 तरी बांगड्या असतील त्या 2,000 भर घाल आणि नवीन बांगड्या करून दे तिला बिचारीच्या जीवाला हळहळ नको वाटायला हो ना माझा गाढवपणा आणि तुला फुकट 35,000 फटका बसला बघ बाजा काय नशीब आहे एकुलती एक सख्खी बहीण आणि भावाला उघडपणे राखी सुद्धा पाठवू शकत नाही रे ठीक आहे ही आता माझ्या हाताला बन मला सुद्धा दरवर्षी न चुकता पाठवते छायाताई मानलेला भाऊ असलो हो तरी सख्या भावासारखं प्रेम करते माझ्यावर निघतो मी एक मिनिट हा बघ फोटो तुझ्या सख्या भाच्याचा वाढदिवसाच्या दिवशी काढला राखी बरोबरच पाठवला छायाताईनं किती गोजीरवाना दिसतंय गप्पू 10 झाला असेल पण प्रत्यक्षात पाण्याचं सुख नाही मामा बाच्याची भेट केव्हा होणार आहे देवालाच ठाऊक दरपकपणा सोड सगळं ठीक होईल नाव भय आणि मनात आईचं भय तुझी बायको आली ना तर तुझ्या घरचा नक्षा बदलेल काय कुणी पाहून ठेवलेस की नाही अरे नाही ना नाही अरे एखादी चांगली मुलगी आपणून गळ्यात पडत नाही तर तिला आपण पटवावं लागतं छायाताई नाही का तिला पाहिजे तसा मनाजोगता नवरा पटवला तू तर पुरुष पण छायाताई जन्माची पारखी झाली ना आईला बरते राहू दे 10:30 वाजले बाजा उद्या तू माझ्याबरोबर ऑफिसला ये तुझ्या होंडाचा नंबर लावून टाकू गुड डे गुड बिझनेस नक्की आलात या आधी समजलं असतं तर स्वागताला बँड आणि चौघडा बोलवला असता या आजकाल एक मोलकरण मनासारखी मिळत असेल तर शपथ हो ना छे 8 खाडे केले आत्ता उगवते भवानी कसं होणार रामजाने तुला सांगतो ताई आई साहेब माझं झाल्या दिवसाचं पैसा टाका मला नका तुमचं काम का केवढा मोरीत भांड्याचा डोंगर असून ठेवलायचा पाय ठेवायला बी जागा नाही समद्या चाळीत ती धुनी भांडी एकत्र केली तरी बी कमी पडत्याल 8 खाडे केले त्याचं काय अगोदरच सांगून गेले ती पोरग तापानं फणफणत होत आणि धनी बी गावाला गेल्या ती बदली बाई दिली तिच्या संग बी झगडा केलात पोरग खरंच आजारी होत का थापा उचले मामा तुम्हाला मध्ये पडायचं कारण नाही आणि सौतावर दुसऱ्याची पारख करू नका सा अगं ये तोंड सांभाळून बोल माझा आते भाऊ येतो असं मला काय घेणार पहिला माझा पैसे टाका टाकते टाकते एवढा दम नाही का तुला अगं असल्या आडमुठ्या लोकांच्या नादी लागणं आपल्या सगळ्यांना शोभत नाही हे घे तिचे पैसे आणि हो चालती
चल गेली ती बाया, मी पण निघतो। अरे थांब, घोटभर चहा टाकते। अग कशाला, आधीच तुझं डोकं तापलंय आणि अरे असू दे रे बाबा, बैस, दमून आलायस, बैस बस। इतना चांदी चा उंट कुठे गेला? हैं? अरे का सांगते काय? आले लक्षात, केला इशारा जाता जाता। म्हणजे? त्या मोलकरणीने धडका दिला अंबू। अगं मगाशी मी तुझ्याबरोबर आत आलो ना, ती सोन्याची संधी साधून तिने चांदीचा उंट पळवला गो। अरे माझ्या कर्मा। ओ मेम साहेब, तुम्हाला सांगितलं ना, गाडी आत नेता येणार नाही माझा, ऐका तुम्ही, माझ्या नोकरीचा सवाल आहे। अरे काय रे मच्छिंदर, कोणाशी भांडतोस, कोणाची गाडी आहे मच्छिंदर? अरे कोणालाही आज सोडतो तू? काय अशी काय ड्युटी करतो तू? हा बघा ना साहेब, मेम साहेब बेधडक गाडी आत घुसवली, परत उलट्या मलाच दम देतात। तुमच्या साहेब लोकांच्या गाड्या इथून जातात येतात तेव्हा काही होत नाही, आणि माझी एक गाडी इथून गेली तर तुमच्या रस्त्याला खड्डे पडणार आहेत का? आहा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खाली उतरून बोला। ही काय कटकटी आहे जी, काय स्मार्ट आहे नाही ग, फक्त मुलीसमोर हुशारी दाखवला। अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथल्या रस्त्याला नाही शिरस्त्याला खड्डा पडतो, अंडरस्टँड? तरी मी नको नको म्हणत होते, पण हीच म्हणाली शॉर्टकट आहे लवकर जाऊ म्हणून। हो पण एवढ्या घाईनं कुठल्या शर्यतीला निघालाय? पोहण्याच्या प्रॅक्टिसला। स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आमच्या मायेने भाग घेतलाय, कंपनी देत। म्हणजे जमलंच की? जमलं। तू कॉलेजला असताना स्विमिंग चॅम्पियन होतास आणि या स्विमिंग कॉम्पिटिशनला निघालाय, म्हणजे जमलंच की? आपले नाव काय? अभय रगडे। म्हणजे नावात पण जमलंच की? आमच्या हिरोईनचं नाव माया झगडे आणि यांचं अभय रगडे। अरे वा, सपना, प्लीज एक्सक्यूज मी, आय ॲडमिट माय फॉल्ट। आता तरी जाऊ शकतो ना मी? अरे मच्छिंदर मोठे साहेब आले? हो आले। मग तर मुळीच नाही। म्हणजे? म्हणजे गुन्ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय जाता येणार नाही, प्लीज कम विथ मी। अरे पण माझ्या होंड्याच काय? आता तर आता मला काय, तू केव्हा देतच का? बाबू सात थमजा पण थंड बर्फात नाड। चार शिष्याने अशी शिक्षा जर मिळत गेली ना तर आमची हिरोईन रोज गुन्हा करत जाईल। आणलास का? मला वाटलं संध्याकाळपर्यंत येत नाही तू। घ्या मिस्टर रगडे। अहो मिस्टर रगडे काय, आमचा हिरा अजून मास्टर आहे, लग्न व्हायचं आहे, योग्य मुलीच्या शोधात आहे। तुम्ही काही म्हणालात? माझ्या आपल्या मनात आलं आपल्या सगळ्या चॅम्पियन कडून कोचिंग मिळायला हवी, हिला किती छान होईल नाही? प्रभा आता बस झाला। निघायचं ना आपण? अच्छा येतो मी, थँक्स अ लॉट, यू वेलकम। परत या। या आपण आधी सांगून या, मध्येच घुसू नका। चला चला लवकर चला, आपण बिल दे रे। अँड यू नो माया, आय मीन मिस माया, मी या कंपनीत लागल्यापासून या कंपनीचे हळूहळू फार प्रॉस्पेरिटी व्हायला लागले बरं का? अच्छा, ऑफ कोर्स द क्रेडिट डझंट गो ओनली टू मी, प्लीज। थँक्स, मोस्ट वेलकम। Bye. Bye. See you. Bye. 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 काय? अहो अहो आत नाही बाण लागला तुला पण आणि तिला पण।